केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव रत्नागिरी सिंधुदुर्गमधून पुढं आलंय, त्यामुळे हा मतदारसंघ आता चांगला चर्चेत आलाय. ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मतदारसंघात उतरून राणेंचा बळीचा बकरा तर केला जाणार नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. त्याला कारणही तसंच आहे. मराठा आरक्षणावर राणे आणि राणे पितापुत्र सातत्यानं वक्तव्य करून आपली वेगळी भूमिका मांडताना सातत्यानं दिसतात. मनोज जरांगे पाटील यांच्यावर सातत्यानं टीका करून आपल्यावर फोकस करावा अशी भूमिकाही राणे सातत्यानं करताना दिसत आहेत. अनेक वेगळी भूमिका ते भाजपच्या वतीनं मांडतायत का, असाही संभ्रम अनेकदा दिसून येतोय. या पार्श्वभूमीवर राणेंची आजवरची राजकीय कारकीर्द आणि एकूणच कोकणातली समीकरणं ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राजकारणातलं बडेप्रस्थ ही नारायण राणेंची ओळख. शिवसेनेतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात करणाऱ्या राणेंचा कोकण हा मजबूत गड. शिवसैनिक, नगरसेवक अशा जबाबदाऱ्या सांभाळणारे राणे 1990 मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि त्यांचा विजयाचा सिलसिला खऱ्या अर्थाने इथून सुरू झाला. 1990 ते 2004 अशा सलग 4 निवडणुकांमध्ये त्यांनी मालवणमध्ये बाजी मारली. याच दरम्यान 1998 त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदसुद्धा भूषवलं. मात्र 2005 पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदातून त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र केला. 10 आमदारांना सोबत घेणाऱ्या या नेत्यानं काँग्रेसचा हात हातात घेत नवी इनिंग सुरू केली. राणेंच्या राजीनाम्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत मालवणमध्ये राणे विरुद्ध सेना असा सामना रंगला. प्रचाराच्या तोफा धडाडल्या. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मालवणमध्ये प्रचंड सभा घेत राणे यांचा समाचार घेतला. सेनेचे उमेदवार परशुराम उपरकरांचा नामोल्लेख करीत त्यांना उपरकरा असे आव्हान बाळासाहेबांनी केलं. तथापि अनुभवी राणेंपुढं नवख्या उपरकरांची डाळ मात्र शिजू शकली नाही. मतदारसंघ पुनर्रचनेत राणेंचा मालवण मतदारसंघ कुडाळमध्ये समाविष्ट झाला. येतूनही 2000 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर राणेंनी बाजी मारली. तथापि त्यानंतरच्या म्हणजेच 2014 निवडणुकीत राणेंना सेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून तब्बल 10,000 मतांनी पराभव पत्करावा लागला. राणेंच्या वर्चस्वाला धक्का बसला तो येतूनच. त्यानंतर शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्वमध्ये पोटनिवडणूक लागली. सेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवार दिली, तर काँग्रेसने राणे यांना तिकीट दिल्यानं संबंध महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं. मात्र या निवडणुकीतही राणेंचं पाणीपत झालं. सलग 2 निवडणुकातील पराभवामुळे राणेंचे राजकीय भवितव्य अडचणीत आलं. दुसरीकडे राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनाही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आणि राणेंचं वजन घटू लागलं. 2017 राणेंनी अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर खापर फोडत काँग्रेसलाही सोडचिठ्ठी दिली आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. पण या पक्षाला वलय मिळवून देण्यातही राणे कुटुंबीय कमी पडले. अखेर 2019 त्यांनी भाजपाशी जुळवाजुळव केली आणि भाजपात आल्यावर राज्यसभेवर त्यांचं पुनर्वसन झालं. मात्र सूक्ष्म आणि लघुउद्योगसारखी कमी महत्त्वाची खाती देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. अशा राणेंना आता लोकसभेला पुन्हा उमेदवार देऊन कोकणात पाय रोवण्याची भाजपाची व्यूहरचना आहे. त्यासाठी त्यांच्या राज्यसभेच्या जागेचा बळी देण्यात आला आहे. तेथेही अशोक चव्हाण निमित्त मात्र ठरलेत. हा काळाचा मेहमाच अर्थात राणेंसाठी ही लढाई जोखमीची ठरण्याची चिन्ह आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेही इच्छुक आहेत. त्यात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व राणे यांच्यातून विस्तवसुद्धा जात नाही अशी स्थिती. हे पाहता राणेंना शिंदे गटाचे कितपत सहकार्य राहील हा प्रश्न आहे. राणेंचे सुपुत्र निलेश व नितेश हे कायम कुठल्या ना कुठल्या वादात असतात. त्यांच्यामुळे जुनी जाणती अनुभवी माणसं दुखवली गेलेली आहेत. त्यात राणेंचाही तोंडावर लगाम राहिलेला नाही. मनोज जांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेवरही मध्यंतरी राणे यांनी कडक प्रतिक्रिया नोंदवली होती. जरांगेंच्या मोदींवरील वक्तव्यावर अवकाशात राहण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. मराठा व कुणबी वेगळे असल्याचे सांगताना त्यांनी अलीकडे वापरलेली भाषा अनेकांना पसंत पडत नाही. या मतदारसंघात कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यात सेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मतदारसंघाची मजबूत बांधणी केली. हे पाहता राणे यांच्या पुढचे आव्हान मोठे असेल. कोकणातील पारसूसारख्या प्रकल्पावरूनही वाद आहेत. स्थानिकांचा याला विरोध आहे, तर राणेंसारखे नेते प्रकल्पाच्या बाजूने आहेत. राणेंसाठी या गोष्टीही अडचणीच्या ठरू शकतील. कोकणच्या भूमीत आजवर भाजपला आपले कमळ कधीच फुलवता आले नव्हते आणि नाही आज देखील ही भूमी भाजपकरता तितकीशी अनुकूल दिसत नाही. हे पाहता
राणेंना मैदानात उतरून भाजपा त्यांना बळीचा बकरा तर करत नाही ना, हा प्रश्न अधिक ठळक बनत चालला आहे. येत्या निवडणुकीत याचा निकाल लागेलच आणि राणेंना खरंच बळीचा बकरा बनवलं जात आहे का हे आपल्याला पाहायला मिळेल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.